मी आज काही वॉर्ड मध्ये स्वतः पेशंटला बघितलं आणि नातेवाईकांशी देखील बोललो, वॉर्ड मध्ये देखील आणि आयसीयू मध्ये. एकंदरीत जो काही 18 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या बाबतीमध्ये आपण कालच चौकशी समिती गठित केली. आयुक्त आरोग्य आपले हेल्थचे कमिशनर आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि इतर जे काही जवळपास 10 लोकांची ती समिती आहे आणि 25 तारखेपर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे देखील त्यांना सूचना दिलेल्या आहेत. मी स्वतः आता वॉर्डमध्ये देखील गेलो आणि जवळपास 500 बेडचं हे हॉस्पिटल आहे. जवळपास 588-600 पर्यंत पेशंट या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. आजही लॉबीमध्ये कॉट टाकून पेशंटवर उपचार या ठिकाणी होताना देखील मी पाहिले. 18 लोकांचा मृत्यू झालाय ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं देखील मगाशी मी पाहिली की कारणं देखील वेगवेगळी आहेत. काही लोक क्रोनिक हार्ट डिसीजनी त्यांचा डेथ झालाय, काही पॅरालिसिस स्ट्रोक आलेला आहे, लंग डिझीज आहे, अल्सर कॉम्प्लिकेशन आहे, निमोनिया आहे, रोड ॲक्सिडेंटमधला देखील एक पेशंट आहे, एक केरोसिन पॉयझनिंगचा केस आहे, एक सेप्टिसिमिया आहे. ती सगळी मी डिटेल माहिती घेतली कारण शेवटी जे काही कालपासून जी चर्चा होती आहे त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. कारण शेवटी इथे शेकडो हजारो पेशंट येतात. ओपीडी मी विचारलं तर ओपीडी 2022 ची ओपीडी आहे.